डोळे ही सजीवांना मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे, मात्र काही जण त्यापासून वंचित असतात. जन्मजात आंधळे असणे किंवा अपघाताने अंधत्व येणे यामुळे अशा व्यक्ती सृष्टीच्या सौंदर्याचा लाभ घेऊ शकत नाही. मात्र आज विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या आधारे आपण एका व्यक्तीची दृष्टी दुसऱ्या एका अंध व्यक्तीला देऊन त्याचे जीवन प्रकाशित करू शकतो. नेत्रदानासाठी जगभरातील विविध सामाजिक तसेच रुग्णालयीन संस्था या पुढे येत आहेत. तसेच कोणत्याही संस्थेकडून आर्थिक मदत न घेता गेल्या 30 वर्षापासून मोफत नेत्र शिबिर घेऊन 2.5 लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूंचे शस्त्रक्रिया घडवणारे नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांच्याकडून आपण या दिनाचे महत्त्व जाणून घेऊयात. आज जागतिक दृष्टीदान दिन या निमित्त आपण मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं होतं. हे शिबिर गेल्या 28-30 वर्षापासून आपण या शिबिराचं अहमदनगर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये 10 तारखेला नागरदेवळे या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन होतं. या शिबिर आज 28 वर्षाच्या या नेत्रदान चळवळीमध्ये आपण जवळ 7 ते 8 लाख लोकांची नेत्र तपासणी केलेली आहे, मोफत नेत्र तपासणी, आणि त्याच्या माध्यमातून आजचा आकडा जवळजवळ आत्तापर्यंत 2,91,000 मोफत मोतीबिंदू काजबिंदू तिरळ पाण्याच्या शस्त्रक्रिया या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि जे काय अंधकारमय जीवन जगत होते ते आज या त्यांना दृष्टी मिळाल्यामुळे हे सुंदर जग आज ते पाहत आहेत. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे असं आपण पाहिलं आता असू तर निश्चितच एक मोठं समाधान देऊन जातं. आणि हेच पुण्यकर्म आमच्या या फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला पण या त्यांच्या आशीर्वादानेच ही मोठं बळ मिळतं. म्हणूनच आपण आज वंचित दीनदुबळ्यांच्या यासाठी या शिबिराचं आयोजन करतो. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आज 10 जून आणि आमचा हा 10 जूनचा म्हणजे आम्ही जागतिक दृष्टीदान दिनाचं हे औचित्य साधूनच दर महिन्याच्या 10 तारखेला नागरदेवळे या ठिकाणी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करतो. आणि जनतेला आवाहन करेन मी की जे काय आज आपल्या घरात असतील, आपले नातेवाईक असतील, जे काय अंधकारमय जीवन जगतात, त्यांना तुम्ही जर खऱ्याच मनापासून जर काम करायचं म्हटलं, समाजसेवा करायचं म्हटलं, त्यांना एक दृष्टी देण्याचं काम तुम्ही या आमच्या अशा मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये त्यांना घेऊन या आणि त्यांना दृष्टी देण्याचं काम करा. हे सगळ्यात पुण्यकर्म आणि हे जे आपण आता म्हणतो ना पंढरपूरला जा, चारीधामला जा, त्याच्यापेक्षा ही मोठी सेवा का असू, म्हणजे हे जे काय अंधकारमय जीवन जगतात त्यांना दृष्टी देण्याचंच मोठं आपल्याला पुण्यकर्म लाभल एवढीच मी आशा बाळगतो. आणि आपले आई वडीलच आहे ना ते, हे जे काय अंधकारमय जीवन जगतात ना हे आपले आई वडीलच आहे. ही मानव सेवा आहे, ईश्वर सेवा ही समजून काम करा. शासनाकडे तर मी अशी मागणी करेन, आता म्हटलं भरपूर शासनाच्या योजना असतात, परंतु आजपर्यंत तुम्ही पहा हे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी कुठली शासनाकडे योजना नाहीये. आज ते खरे आता तुम्ही आजच्यापर्यंत बघा या वंचितांकडं, तर यांना कुठले सहकार्य शासन, आपण म्हणतो हजार लोकांवर त्यांच्यावर आता विलाजासाठी याच्यात आता मदत होईल त्यांना, पण ही मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी हे पैसेच मोजतात. आता खाजगीमध्ये गेला ना तुम्ही तर खाजगीमध्ये कमीत कमी 28 ते 30 हजार रुपये एका शस्त्रक्रियेसाठी लागतात. शासनाने मी म्हणतो या मोतीबिंदू त्याच्यात ऍडजस्ट करा ना, मोतीबिंदू काजबिंदू जे आहे शस्त्रक्रिया ना. आम्ही मला जागतिक दृष्टी दिनाची हीच मागणी करायची शासनाकडे की तुम्ही हे मोतीबिंदू काजबिंदूचे जे रुग्ण आहेत ते अंधकारमय जीवन जगतात त्यांना दृष्टी देण्याचं काम आज करा. जागतिक नेत्रदान दिनानिमित्त आजही तुम्ही शिबिराचा कार्यक्रम घेतलाय, आज किती रुग्ण तुमच्याकडे? आज जवळजवळ आज सकाळपासून आता पाहतात या जिल्ह्याच्या आणि जिल्ह्याच्या बाहेरच्या कानाकोपऱ्यातून ही पब्लिक पाहिली ना आपण, बघा त्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या भागातून आलेली ही आज या आजोबांची जो बघा तुम्ही परिस्थिती काय आहे, आज कुठून आले ते का, हा का तर त्यांना एक आशा आहे आपल्याकडे काही दृष्टी मिळेल म्हणून. आणि हेच मोठं पुण्य आम्हाला, यांचेच आशीर्वाद आम्हाला आहेत की यांना दृष्टी देण्याचं काम आज जागतिक दृष्टी दिनाचं दानाचं होतंय. हीच मोठं मी आज आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाल्याचं मी भाग्य मानतो.